खुलताबाद पोलीस स्टेशनची गाडी चोरल्यानंतर पुन्हा एकदा दोन गाड्या चोरून नेल्याची धक्कादायक घटना खुलताबाद परिसरात घडली आहे. यामुळे पोलीस स्टेशनमध्ये एकच खळबळ उडाली आहे. खुलताबाद पोलीस ठाण्याचे सरकारी जीप चोरून नेऊन ती शेतात सोडल्यानंतर त्या चोरट्याने मध्यरात्री पुन्हा एक दुचाकी एक छोटा हत्ती घेऊन फरार झाला आहे. पोलीस ठाण्यातून पोलिसाचे सरकारी चोरी वाहन चोरी करून एक प्रकारे त्या चोरट्याने पोलिसांच्या आबरूचे चांगले धिंडवडे काढले. खुलताबाद पोलीस ठाण्यातून पोलीस निरीक्षकांची सरकारी जीप सोमवारी रात्री 8:30 विरमगाव येथील संदीप वाकळे यांनी चोरली. त्यानंतर खुलताबाद फुलंब्री रस्त्याने विरमगाव येथे जाऊन गावात सायरन वाजवत फिरला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करता त्याने एका शेतात पोलीस ठाण्याची जीप सोडून फरार झाला. मात्र मध्यरात्री गजाना येथून एक दुचाकी चोरून भडजे येथे आला. तेथे दुचाकी सोडून भडजे येथे टाटा मॅजिक छोटा हत्ती घेऊन फरार झाला आहे. पोलीस त्याच्या मागावर असून अद्याप तो पोलिसाच्या हाती लागला नाही. खुलताबाद पोलिसांची टाटासमोर जीप चोरी करून पोलिसांच्या आबरूचे चांगले धिंडवडे निघाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आगाव, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी कर्मचारी खुलताबाद पोलीस ठाण्यात बसून होते. तसेच पथक आरोपीच्या शोधात पाठविण्यात देखील आले होते.